भाजप सरकारनं खान्देशामधलं सिंचन क्षेत्र वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. तापीचं पाणी सत्तेत आल्याबरोबर शेतात आणू अशी घोषणाही केली. खान्देशवासियांनी तशी स्वप्नही पाहिली. 41 कोटींचा निधी मंजूर झाला, पण गेल्या 3 वर्षात यातला 1 रुपया खर्च झालेला नाही. तापी नदीचं थेंबर पाणी देखील खान्देशच्या शेतकऱ्याच्या शेतात पोचलेलं नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा देण्यासाठी सरकारनं 600 कोटीहून अधिक खर्च करून तापी नदीवर बॅरेजेस बांधले. मात्र तरी देखील हे पाणी शेतात पोहोचवण्यासाठी अजूनही सुविधा काही उपलब्ध करून दिलेली नाही. तापी नदीवरील उपसा योजनेसाठी 41 कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेत. त्यालाही विलंब होत असल्यानं गेल्या 7 वर्षात तब्बल 500 कोटी रुपये किमतीचं पाणी गुजरातमध्ये वाहून गेलंय. तापी खोऱ्यातलं 192 TMC पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आलं असून त्या संदर्भात करार झालाय. मात्र असं असलं तरी देखील महाराष्ट्र राज्य आपल्या हिश्श्याच्या पाण्याचं नियोजन करू शकलं नाही हे वास्तव आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रकाशा, सारंगखेडा आणि सुलवाडे हे 3 बॅरेजेस बांधण्यात आलेत. त्यात 2007 पासून 229.75 दशलक्ष घनमीटर पाणी अडवलं जाते. बाष्पीभवन आणि शेतकऱ्यांचा वापर होणारं पाणी सोडल्यास 164.78 दशलक्ष घनमीटर पाणी केवळ मृतसाठा म्हणूनच राहतो. मात्र ते पाणी पावसाळ्यापूर्वी सोडून देण्यात येतं आणि त्याचा फायदा गुजरातला होतो. तापी नदीतलं साधारणतः 164 दशलक्ष घनमीटर पाणी वापराअभावी दरवर्षी वाहून जातं. तापी खान्देशची जीवनदायिनी आहे. निसर्गानं भरभरून पाण्याचं दान दिलंय, पण दुर्दैवानं या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना झालेला नाही. तापीचं पाणी शेतात नेण्यासाठी किमान 500 कोटी लागणार आहेत, मात्र त्यापैकी मंजूर 41 कोटी देखील खर्च झालेले नाहीत. लवकरात लवकर या प्रकल्पाचं काम होणं गरजेचं आहे. प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार.